नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेत मार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत. कापूस बाजारातील चढउतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील कापसाची खरेदी विक्री याचा कापूस बाजारावर परिणाम दिसून येत आहे. कापसाचे भाव मागील 2 आठवड्यांमध्ये क्विंटल मानग अनेक ठिकाणी 400 ते 500 रुपयांनी कमी झाले. कापसाला सरासरी 7,200 ते 7,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे कापूस बाजारात आणखी काही दिवस चढउतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. सोयाबीनच्या भावातील चढउतारही कायम आहेत. सोयाबीनची भावपातळी अनेक बाजारांमध्ये आज क्विंटल मागं 50 ते 75 रुपयांनी कमी झाली होती. प्रक्रिया प्लांट्सनेही आपले खरेदीचे भाव 4,750 ते 4,850 रुपयांच्या दरम्यान ठेवले होते. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी 4,300 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही भावात मोठी नरमाई आलेली दिसते, पण देशातील बाजारात सोयाबीन भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कांदा भावावरील दबाव कायम आहे. बाजारातील आवक कमी असतानाही भाव कमीच आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. कांदा भाव निर्यात बंदीमुळे दबावातच आहेत. नापेड आणि NCCF कांदा खरेदीचाही बाजाराला आधार मिळताना दिसत नाही. सध्या भाव 1,000 ते 1,400 रुपयांच्या दरम्यान आहेत. कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. टोमॅटोच्या भावातील नरमाई कायम आहे. बाजारातील टोमॅटोची आवक कायम आहे. आवक चांगली असल्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे. पाणी टंचाईमुळे उत्पादनाला फटका बसला तरी आवकेचा दबाव दिसतो. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव 800 रुपयांपासून सुरू होत आहे, तर सरासरी भाव पातळी 1,000 ते 1,100 रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. लसणाचा भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत, तर बाजारातील आवक वाढत आहे. मागील काही आठवड्यांपासून लसणाचे भाव क्विंटल मागं 20 ते 30% कमी आले आहेत. किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे. सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढउतार राहतील असा अंदाज लसूण बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा.